नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स इथं संशोधनासाठी कागदपत्र चालत असताना शिवकालीनाशी असलेली एक जुनी अप्रकाशित बखर सापडली आहे या बखरीत नेमकं काय लिहिलं आहे आणि कोण आहे ते संशोधक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बखर काय असते हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रीशाल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढं जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक व फॉलो जरूर करा भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बडा गैर राजनैतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल का सार्थक कदम मुंबई हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक बखर वाङ्मय हा मराठी गद्य साहित्याचा एक प्रकार असून बखेर बखेर या शब्दातून त्याची उत्पत्ती झाल्याचं मानलं जात आहे बखर लेखनाचे साधारणतः तीन कालखंड पडतात शिवपूर्व कालखंड शिवकाल व पेशवेकाल इतिहाचार्य का राजवडे यांच्या मते मुसलमानांच्या सहवासानं त्यांच्या तवरिका पाहून मराठ्यांनी बखरी लिहिण्याची प्रथा सुरू केली तवरिका म्हणजे घटनांचा क्रम डॉक्टर पटवर्धन व येन केळकर यांनी बखर म्हणजे हकीकत तर का राजवडे यांनी बखर म्हणजे बकणे बोलत राहणे असं सांगितलं आहे आता पाहूयात बखरींची नावे व त्या कोणी लिहिल्यात सभासद बखर सतराव्या शतकात स्वराज्य स्थापन झाल्यानंतर शिवचरित्रावरती अनेक बखरी लिहिल्या गेल्या त्यातील सभासदांची बखर महाराजांच्या निर्वाणानंतर पंधरा ते वीस वर्षात म्हणजेच सोळाशे सत्त्याण्णवमध्ये लिहिली असल्यामुळे ऐतिहासिक दृष्टीने अधिक महत्त्वाची ती ठरते त्यानंतर आहे चित्रगुप्त बखर खंडोजी बल्लाळ चिटणीस यांचा पुतण्या रघुनाथ यादव चित्रे म्हणजेच चित्रगुप्त याने सतराशे एकसष्टमध्ये लिहिलेली शिवाजी महाराजांची बखर स्वातंत्र्य नसून सभासदांच्याच बखरीची विस्तृत आवृत्ती आहे असं सांगितलंय त्यानंतर वाकिनिशी बखर दत्ताजी त्र्यंबक वाकेनवीस हे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात होते त्यांनी लिहिलेली दैनंदिनी हीच बखर असल्यामुळे शिवचरित्राच्या दृष्टीने ही महत्त्वाची ठरते आता पाहूयात पेशवेकालीन बखरी पानिपत बखर पानिपत बखर ही इसवी सन सतराशे त्रेसष्टमध्ये रघुनाथ यादव यांचे पेशवा नानासाहेब यांच्या पत्नी गोपिकाबाई यांच्या आज्ञेवरून ही बखर लिहिली होती पानिपतच्या युद्धामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या महत्त्वाच्या व्यक्तींची यादी हेच या बकरीचे वैशिष्ट्य आहे नंतर आहे पेशव्यांची बखर ही बखर कृष्णाजी सोहनी यांनी लिहिली आहे सतराशे तेरा ते अठराशे अठरा आट्रा या काळातील सर्व घडामोडींचा तपशीलवार उल्लेख या बखरीत आढळतो ही बखर पेशव्यांच्या पराक्रमाची गाथा असून मराठ्यांच्या इतिहासातील विविध प्रसंगाचे वर्णन यामध्ये करण्यात आलंय बखर साहित्याच्या अशा अनेक प्रकारच्या नोंदी इतिहासामध्ये आढळतात परंतु गुरुप्रसाद कानेटकर आणि मनोज दानी या पुण्यातील दोन संशोधकांना नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स इथं इतिहासाच्या संशोधनासाठीची कागदपत्रं चालत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची जुनी अशी अप्रकाशित बखर आढळली ही बखर मोडी लिपीत असून या बखरीचा कालखंड हा सतराशे चाळीस नंतरचा असल्याचं या दोघांचं मत आहे या बखरीची रचना अठराशे सतरा साली झाली असावी इतिहासकार बाळाजी जनार्दन मोडक यांनी ती एका मासिकात देखील प्रसिद्ध केली स्थल व्यक्ती व काल याचा बराच विपर्यास या, या बखरीत आहे तरीही शिवचरित्रामधील काही नव्या बाबी या बखरीतून पुढे येतात या बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण कारकिर्द व संभाजी महाराज यांचा प्रारंभिक जीवनाचा तपशील आलेला आहे महाराज आणि सईबाई यांच्यामधील संवाद बोरीची काठी महाराजांच्या पालखीला कशी आडकाठी करत होती आणि तिथं खंडल्यानंतरचा द्रव्यलाभ कसा झाला अफजल खानाला मारले त्यावेळेला तिथे कोण लोक उपस्थित होते विविध साधू संतांच्या महाराजांनी घेतलेल्या भेटी त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज जेव्हा रायगडे आले तेव्हा तिथे सामान त्यांनी कोणते ताब्यात घेतले आणि इतर अशा जुन्या जमा खर्चांची यादी देखील यामध्ये नमूद करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे बाकी बखर आणि त्याविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजला पाहण्यासाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका